शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडजाई येथील अनवर नाला या ठिकाणी एका घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू बनवून ती जिल्ह्यातील इतरत्र ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जात असल्याची खात्रीलायक माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांना मिळाल्यानंतर ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात देण्यात आली. त्यानंतर मोहाडी पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा दोन्ही विभागांनी संयुक्त केलेल्या कारवाईमध्ये माहिती मिळालेल्या ठिकाणी तब्बल 400 लिटर स्पिरिट व त्याचबरोबर दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण 2,08,000 अधिकचा मुद्देमाल या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे. छापा टाकण्याच्या काही काळ आधीच आरोपी आपल्या ठिकाणाहून पसार झाले होते, त्यामुळे या कारवाई दरम्यान आरोपी मिळून आला नसून संशयित आरोपी विरोधात दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.